मित्रांनो हा तो रस्ता आहे जिथून वर गेलं की आपल्याला ते विहार बघायला मिळतं जिथे ती घटना घडलेली आहे जवळजवळ हा एक ते दीड किलोमीटरचा पट्टा आहे खालून वरपर्यंत पर्यंत नम बुद्धाय जय भीम आपल्या सर्वांना यंदाची आताची एक रिसेंट न्यूज आपण बघितली असेल की सांगली बेडगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान पाडण्यात आली त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा एक असं प्रकरण आलं जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि आता थेट नागपूर शहरामध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे दोन पिल्लर्स इथे माउंटेड आहे या साईडला एका साईडला तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली होती आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसवण्यात आली होती बघू शकता ही पूर्ण जागा एक लाल गोट्यांचा हा पहाड आहे ज्याला खोदून लोकांनी याच्यावर वस्ती बनवण्यात आली होती ही आणि ही जवळजवळ एक ते दोन एकरची जागा ही विहाराच्या परिसराची आहे आणि तुम्ही मागच्या मागे बघू शकता की जी जे जी घरं आहेत ही पण काही म्हणजे यांची स्थानिक घरं नाही आहे यांनी स्वतः बांधलेली घरं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे जी लोकं बसलेली आहेत ही नॉन महाराष्ट्रीयन लोकं आहेत चोवीस जुलै रोजी रात्री सुमारे एक ते दोनच्या सुमारेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पाळण्यात आली आणि त्याच्या बाजूला तुम्ही हे बघू शकता ही जी जागा आहे इथे पंचशीलचा ध्वज लावण्यात आला होता मोठा आणि ज्यालासुद्धा आरीने कापण्यात आलेला आहे आणि इथे खाली बघू शकता मी तुम्हाला दाखवतो जयभीमचे झेंडे तोडण्यात आलेले आहे आता सध्या पूर्ण पोलिसांचा ताका आहे दोन मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत सी आर पी एफचे जवान इथे तैनात करण्यात आलेले आहे हा बघा हा हे पंचशीलचा ध्वज ज्याच्यावर माउंट केला होता हा लोखंडी रॉड आहे ज्याला कापण्यात आलेला आहे हे बघा याला आरीने इथून कापण्यात आलेला आहे ही पूर्ण जागा आणि ही ती जागा आहे हे बघा बघू शकता याला आरिणी इथूनच कापण्यात आलेलं आहे इथे त्यांना पाहिजेच नाही आहे का बरं कारण एक महिन्यापूर्वीपासून लोकांची या जागेवरती नजर होती आणि त्या चालते चोवीस जुलैला त्या लोकांनी याच्यावर ॲक्शन घेतली आणि त्या मूर्त्या तोडण्यात आल्या